श्री दत्त महात्म्य अध्याय 35 गुरुवर्य दीपकाला कथा सांगत होते। ते म्हणाले, श्री गुरुदत्त अलरकाला म्हणाले, योगचर्या करून योगाभ्यासात लक्ष घालावे। जेथे उपद्रव नसेल तिथे जलाची उपलब्धी असून एकांत असेल तेथे योगाभ्यास करावा। वनामध्ये, निकुंजात किंवा गुहेत, पवित्र जागेत, देवळात किंवा शून्य गृहामध्ये बसावे। योग हा मनाचे अनुशासन असावे, मौन हे बोलण्याचे अनुशासन असावे आणि निरीच्छता हे देहाचे अनुशासन असावे। जे हातामध्ये नुसती काठी घेतात पण नास्तिक असतात किंवा पाचकळ बोलतात त्यांचे तोंडही पाहू नये। काया, वाचा आणि मन हे तीन दंड म्हणजे अनुशासन जो पाळतो तो विदंडी जाणावा। जो रागद्वेष सोडित नाही तो नुसते वस्त्र बदलून संन्यासी होत नसतो। जो भेदभाव मानित नाही, ज्याच्या चित्ताला खेद वाटत नाही, जो जिभेचा गुलाम नसतो तो ब्रह्मरूप झाला यात संशय नाही। आत्मस्वरूपात सर्व पाहतो आणि सर्वात आत्मरूप पाहतो। कोण शत्रू, कोण मित्र, कोण उदासीन ह्याचा विचार न करता समत्वाने वागतो। त्याला कोण प्रिय आणि कोण अप्रिय तो समदृष्टीने सर्वत्र पाहतो, तो अद्वितीय जाणावा। जो माती, दगड आणि सोने यांना समान मानतो, ज्याचे मन शुद्ध आहे तो योग्य जाणावा। जो केवळ वेदपठन करणारा ब्राह्मण आहे त्यापेक्षा असा हा योगी श्रेष्ठ होई। जो सेवा केल्यास पावन करतो त्यापेक्षा जप करणारा श्रेष्ठ, त्यापेक्षा यज्ञ करता श्रेष्ठ आणि त्याहूनही परोक्ष ज्ञानी श्रेष्ठ होई। चारी वेद जाणणारा असूनही जो सूक्ष्म ब्रह्म जाणत नाही तो जणू वेदांचा भार वाहणारा ब्राह्मण रूप गर्दभच होई। हे अलरका, हे सर्व जाणून प्रयत्न करून नित्य परमात्म्याचे ध्यान करावे। जर हा योग तुला कठीण वाटत असेल तर सोपे साधन ऐक। काम आणि क्रोध सोडून द्यावेत आणि असंग होऊन बसावे। ते आसन मुद्रा अशी की दोन अंगठे दोन्ही कानामध्ये घालावे, तर्जनीने नेत्र झाकावे, मधल्या बोटांनी नागपुड्या बंद कराव्या आणि चार बोटांनी मुख बंद करावे। आपल्या उजव्या कानात जो आतून ध्वनी उमटत असेल तिकडे मन लावावे। त्यावेळी घाबरलास तर डावी नागपुडी मोकळी सोडावी, ते पुन्हा बंद करावे, उजव्या नागपुडीने श्वास सोडावा। असे पुन्हा पुन्हा करावे आणि नादावरती लक्ष घालावे। थूल ध्वनीकडे लक्ष न देता सूक्ष्म ध्वनीच ऐकावे। त्या अभ्यासात 10 प्रकारचे सूक्ष्म नाद ऐकू येतात आणि ते जाणीवेत भरून राहिले असता सर्व वृत्ती विलासीन राहतात व मन उन्मन अवस्थेत जाते। या योगाने योगी समाधानी, प्रसन्न चित्ताचा आणि एकांत भक्त होतो, तो विमुक्त होतो। असा समाधीस्थ होण्याचा अनुभव आला की त्याला बाह्य आणि अंतर असे काहीच वेगळेपण उरत नाही आणि तो अजात शत्रू बनतो। त्याला कोणीही कसलेही विघ्न करीत नाही। गुरुकृपेने जो मुक्त स्थिती प्राप्त करतो त्याला त्या पदावरून भ्रष्ट करायला काळालाही सामर्थ्य नसते। ज्याला हे ध्यान जमत नाही, विघ्ने येतात, अभ्यासात प्रगती होत नाही, त्याचे मन चंचल होते, कारण त्याचे पाप प्रबळ असते। ते मन निश्चल कसे करावे यासाठी तो योगी व्याकुळ होतो आणि त्यासाठी त्याने रोज विष्णूंचे ध्यान करावे, त्याने पापक्षय होऊन मन स्थिर होईल। तो विष्णू कसा आहे? त्याचे पाय सहस्र आहेत, त्याचे हात सहस्र आहेत, त्याचे नेत्र सहस्र आहेत आणि त्याचे मस्तकही सहस्र आहेत। त्याच्या पोटात ब्रह्मांडे आहेत, तो त्रैलोक्य व्यापून आहे, त्याचा आनंद अखंड असून त्याचे तेज उदंड आहे। सर्व प्राण्यांची जी मस्तके आहेत ती त्याचीच मस्तके आणि सर्वांचे सर्व अवयव हे त्याचेच अवयव आहेत। पायांचा खालचा भाग हे अतल, पायांचा वरचा भाग हे वितल, गुल्फ हे सुतल आणि जंघादेश हे महातल, ढोपरे हे तलातल, मांड्या हे रसातल, कमर हे पाताळ। अशा रीतीने कमरेखालचे शरीर म्हणजे सप्तपाताळी, तशी नाभी म्हणजे भूलोक, पोट म्हणजे भुवरलोक, हृदय म्हणजे स्वर्गलोक, कंठ म्हणजे महरलोक, त्याचे मुख म्हणजे जनलोक, भिवया म्हणजे तपोलोक, मस्तक म्हणजे सत्यलोक आणि अशा प्रकारे ऊर्ध्व भाग हेच सप्तलोक आहेत। जड वातावरण हे त्याचे प्राण आणि पृथ्वी हा देह असून शरीरातच चतुर्दश भुवने आहेत। नक्षत्र हे त्याचे दात, माया हे त्याचे हास्य, दिवस आणि रात्र हे त्याच्या नेत्रांची उघडझाप आहे। त्याच्या कटाक्षातच सर्व सृष्टी होते। त्याच्या कुक्षी म्हणजे समुद्र आणि शरीरातील नाड्या याच नद्या आहेत। वृक्ष व वनस्पती हे त्याचे केस आहेत।
पाऊस हे त्याचे वीर्य आहे, पर्वत हे ज्याच्या अस्थी, बल हेच हातातील वज्र आणि त्याचा क्रोध म्हणजेच रुद्र, स्वर्ग हे त्याचे कान, वायू ही त्याची त्वचा, सूर्य हा त्याचे नेत्र आणि वरुण ही त्याची जीभ होई, अश्विनी कुमार हे त्याच्या नागपुडे आहेत, हे त्याचे ज्ञानेंद्रिय। आता ज्ञाते लोक ज्या ठिकाणी त्या विष्णूंच्या कर्मेंद्रियाचे ध्यान करतात ते ऐक, त्यांची वाणी म्हणजे अग्नी, हात हे इंद्र, पाय हेच अच्युत आणि कुतद्वार हा मृत्यू होय, त्यांचे लिंग हा प्रजापती, मन हा चंद्र, चित्त म्हणजे नारायण आणि बुद्धी हाच बृहस्पती होय, अहंकार हा रुद्र आहे, असा तो विश्वेश्वर ध्यानामध्ये धरावा, त्यांचे नित्य ध्यान करावे। त्यांचा वाचक ओमकार हा आहे आणि त्या ओमचे तीन अवयव ते म्हणजे अ, ऊ आणि म, या तीन मात्रा त्या प्रणवाच्या आहेत। त्यांचे ऋषी आणि देवता जाणून त्यांचे ध्यान करावे म्हणजे सर्व पापांचे भस्म होते। एकांतात दृढ स्थिर आसन घालून बसावे, प्रणवाचा श्रद्धापूर्वक दीर्घ उच्चार करावा। अ, ऊ आणि म या तीन मात्रा ह्या प्रणवाच्या आहेत। चौथी मात्रा जी सूक्ष्म आहे तिचा स्पष्ट उच्चार होत नाही, ही मात्रा योगी जाणतात। मुंगीची गती जशी सूक्ष्म असते तशी ही सूक्ष्म मात्रा मस्तकात सूक्ष्मपणे उमटते, तो ध्वनी गांधार स्वरासमान असतो म्हणून तिला गांधारी म्हणतात, ही जीवाला विश्राम देते। ध्वनी कसे आहेत? मुंगसाचा ध्वनी अर्ध मात्रा इतका आहे, चास पक्षाची वाणी एक मात्रा असते, कावळ्याचा आवाज दोन मात्रा आहे, मोराचा आवाज तीन मात्रांचा। या तीन मात्रा मनामध्ये आणून ओमचा उच्चार साडेतीन मात्रांनी इतका दीर्घ करावा, मग तो सात मात्रांपर्यंत वाढवावा आणि प्रयत्नपूर्वक चौदा मात्रांपर्यंत नंतर वाढवावा। ओमचा दीर्घ उच्चार केला, रोज त्रिकाळ त्याचा जप केला तर अत्यंत मधुर असा त्याचा नाद मस्तकात सूक्ष्मपणे घुमत राहतो। नेटाने हा उच्चार करीत गेलास तर तो उत्तरोत्तर गोड वाटतो आणि मनातील संकल्प विकल्प विलयास जातात। ओमकार हे धनुष्य मानावे, ते अभ्यासाने दीर्घ तानावे, मन हा शर त्यावर लावावा आणि परब्रह्माचा वेध घ्यावा। जर त्यावेळी चित्त एकाग्र न होता विचलित झाले तर नेम अचूक लागत नाही, तसेच या अभ्यासात क्षणभर जरी चूक झाली तर अंतकरणात विक्षेप उत्पन्न होतो आणि मग सुखदुःखात्मक संसारात मनुष्य पुन्हा घसरतो। म्हणून जो मन सावधान ठेवतो त्याला समाधान प्राप्त होते आणि जन्ममरणाचे पुनरावर्तन तो चुकवितो। ओमचा उच्चार करून आणि क्रमाने मात्रांचे चिंतन करून मन ध्यानामध्ये तत्पर करावे। प्रणव हे आत्म्याचेच नाव आहे म्हणून ओमकार हा ब्रह्मच आहे। नाम आणि नामाचे निर्दिष्ट झालेले यात भेद नसतो म्हणून ही उपासना श्रेष्ठ आहे। मृत्यूचे चिन्हे जाणून जो उपासना करतो आणि आपले स्वरूपानुसंधान करतो तो ब्रह्मरूपच होतो। जरी आपले मन ब्रह्मात लीन झाले नाही तरी वैखरी म्हणजेच स्पष्ट वाणीने ओमचा जप केला तर तो मुक्त होतो। चित्ताचा लय नश झाला तरी वाणीने जप केला तर प्राणांची समावस्था समश ब्रह्माशी होऊन साधक ब्रह्मलोकात जातो। गुरुप्रसादाने प्रणवाच्या ध्यानाने इहलोकी मुक्त होता येते किंवा क्रममुक्ती घेता येते, मग ब्रह्मलोकात गती प्राप्त होते, त्याच्या समवेतच मुक्तता प्राप्त होते। या मुक्तीने पुनर्जन्म टळतो, मात्रांचा जसा अभ्यास होईल तसा सूक्ष्म लोक मिळतो। प्रणवाच्या उपासनेने याप्रमाणे मुक्तीच्या मार्गावरून सहसा पतन होत नाही। इह जन्मातच त्याला ज्ञान होते, तो जीवनमुक्त होतो, फक्त प्रारब्धाचे उरलेले भोग भोगून नंतर तो ब्रह्मलीन होतो। त्याचे प्राणोत्क्रमण होत नाही, त्याचे प्राण स्वस्वरूपात निर्वाण पावतात। तप्त पाषाणावर थोडेसे पाणी टाकले तर ते जसे जागेच मरते, तसेच मुक्त मनुष्याचे प्राण निघून कोठे दिगंतरात जात नाहीत तर ते स्वरूपच लीन होतात। जो कार्यरूप सृष्टीतील ब्रह्माचा उपासक असतो तो सुषुम्नीच्या मार्गाने ब्रह्मलोकात क्रममुक्तीच्या मार्गाने जातो। मृत्यूची वेळ तो जाणतो, शरीराच्या नऊ ही द्वारांचे कार्य थांबवितो, ब्रह्मरंध्राचा वायूच्या गतीने भेद करतो। ओमकार नादासह तो ब्रह्मलोकात जातो। अ या एकाच मात्रेचे ध्यान घडून जर त्याचा मृत्यू झाला तर ऋग्वेदाच्या आधारे त्याला पुन्हा भूलोकात जन्म प्राप्त होतो। तो ब्राह्मणाच्या कुळात जन्मतो, ब्रह्मचार्यादी व्रताने तप करतो आणि ज्ञानी होऊन निर्वाण प्राप्त करतो। दोन मात्रा म्हणजे अ आणि ऊ ध्यान साधले आणि प्राण गेला
तर त्याची सोमोलोकात यजुर्वेदाने गती होते। तेथे दिव्य भोग भोगून त्याचा पुन्हा भूलोकात जन्म होतो। तोही ज्ञानी होतो आणि निश्चितपणे निर्वाण प्राप्त करतो। जर अ उ आणि म तिन्ही मात्रांचे ध्यान सिद्ध झाले आणि त्यातच त्याचा देहांत झाला तर सामवेदाच्या सहाय्याने तो सूर्यलोकात जातो। तो पापमुक्त होऊन ब्रह्मलोकात जातो आणि तिथेही ध्यानी होऊन निश्चितपणे मुक्त होतो। कार्यरूप व्यक्त सृष्टीहून पर, मूल प्रकृतीहून पर, जो निर्विकार पुरुष अजर आणि अमर असा आत्मा आहे त्याच्या रूपात तो उपासक ऐक्य पावतो। त्याला नामही उरत नाही आणि रूप आकारही उरत नाही। मग त्याला द्वैतभावच नसल्यामुळे मोह आणि शोक काहीच नसतात। अर्धी मात्राही धरून तिन्ही मात्रांचे प्रणवाश पूर्ण ध्यान ज्याला साधते तो अखंड ऐकरसत्वाने सर्वव्यापी होऊन राहतो। अन्य स्थान असे काहीच नसल्यामुळे तो कोठेही गमन करत नाही। त्याला कोठे जाणे नाही, कोठे येणे नाही, तो येथेच मुक्त होतो। हे अलर्का, प्रणवाची उपासना करून तू हे ज्ञान आणि ही मुक्ती प्राप्त करून घे। आणि श्रोतहू, याचबरोबर श्री दत्तमहात्म्य ग्रंथातील ह्या 35वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। ग्रंथातील उर्वरित कथाभाग पुढील 36व्या अध्यायात। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।